मित्रांनो आज आपल्याला भूमितीचा वापर करून दिवाळीसाठी सुंदर असा आकाश कंदील बनवायचा आहे हा आपला आयकोसा हायड्रॉन आहे आयको म्हणजे वीस हायड्रॉन म्हणजे पृष्ठभाग वीस पृष्ठभाग असलेला हा आकाशकंदील आहे यासाठी तुम्हाला काय लागणार आहे रंगीत कागद लागतील दोरा नान पट्टी डिंक पेन आणि कटर सुरुवातीला तुम्ही एखाद्या प्लेटच्या साह्यानं अशा रंगीत कागदांच्या गोल चकत्या कापून घ्या आणि त्याच्या आतमध्ये बसेल असा एक त्रिकोण कापून घ्या आणि त्याचे शिरोबिंदू आखून घ्या आणि हे शिरोबिंदू वरती रेषा आखून त्या रेषेवरती पट्टी ठेवून ह्या ज्या फ्लॅप आहेत ना त्या वरच्या बाजूला दुमडून घ्यायचे आहेत सर्वची सर्व फ्लॅप तुम्ही छानपैकी दुमडून घ्या आणि मधोमध तुम्हाला जो दिसणार आहे तो आपला समभुज त्रिकोण दिसेल आणि ह्या ज्या फ्लॅप आहेत ना हे आपल्याला डिंक लावून नंतर चिकवायचे आहेत आता सुरुवातीला एखादं नाणं घ्या आणि त्याच्या बरोबर मध्यभागी ठेवा आणि काय करायचं त्याच्या कडा अशा आखून घ्यायच्या आणि नंतर त्याच्यावरती बरोबर आपल्याला एखाद्या कटरनी कापून घ्यायचं आहे प्रकाश येण्यासाठी आपण जागा तयार करत आहोत हा बरोबर गोल जो आहे ना तो कापून टाकायचा आहे आणि तुम्हाला आता या समभुज त्रिकोणामध्ये असा कापलेला गोल पण दिसेल असे तुम्हाला साधारणतः बनवायचे आहेत पण त्यासाठी तुम्ही रंगीबेरंगी कागद वापरा आणि असे आता हे वीस युनिट तयार झालेले आहेत वेगळ्या वेगळ्या रंगांच्या कागदांच्या पासनं आता बघा ह्या ज्या फ्लॅप आहेत ना याच्यावरती आपल्याला असा डिंक लावून घ्यायचा आहे सर्वची सर्व फ्लॅपवरती तुम्ही डिंक लावून घ्या जेणेकरून तुम्हाला आपला हायड्रॉन आकाराचा आकाशकंदील बनवायला मदत होईल आता बघा ह्या फ्लॅप आहेत ना एकामेकाला आपण चिटकवलेले आहेत सुरुवातीला तुम्ही अशा पाच युनिट जे आहेत ना ते एकामेकाला जोडून घ्यायचे आहेत फ्लॅपच्या मदतीनं आता हे चार झालेले आहेत आणि पाचव युनिट आता तुम्ही लावणार आहात आणि बरोबर आयकोसा हायड्रॉनचा वरचा भाग तयार होईल पाच त्रिकोण असलेला आता असं आपला एक वरची टोपी त्याची तयार झाली पहा वरचा भाग तयार झाला आता असे दोन भाग तुम्ही बनवून घ्यायचे आहेत हे दिसतायत हे बरोबर आपण दहा त्रिकोण वापरून असे दोन भाग बनलेले आहेत आता काय करायचं कुठला बी एक युनिट घ्या आणि प्रत्येक त्रिकोणावरती आणखी एक एक त्रिकोण लावा असे पाच त्रिकोण लावले आणि मधी जी जागा आहे ना तिथे आणखी एक एक लावायचा म्हणजे बरोबर तुमचे दहा त्रिकोण सामावलेले आहेत आता किती झाले वरचे पाच आणि खालचे दहा असे मिळून पंधरा त्रिकोण तुम्ही वापरलेले आहेत आता हे पाच त्रिकोणाचं आणखी एक युनिट बरोबर वरच्या भागावरती बसेल त्याची ही टोपी तयार झाली पहा आता सर्व ले ले तुम्ही सर्व बाजूने जर पाहिलं तर तुम्हाला छानपैकी असे वीस त्रिकोण असलेला हायड्रॉन तयार झालेला दिसेल आणि अतिशय हा स्ट्रॉंग सेप आहेत कारण की आपण इथे त्रिकोण वापरलेले आहेत तुम्ही याच्याशी अक्षरशः बॉल सारखं पण खेळू शकता पहा अर्थात हा घरात खेळायचा बॉल आहे ग्राउंडवरती नाही आणि मग काय करायचं कुठला हा पण एक त्रिकोण काढून घ्यायचा आणि आता एक जर त्रिकोण तुम्ही काढला असेल तर याच्या आतमध्ये तुम्हाला बल्ब सोडायचा आहे पण त्याच्या बरोबर विरुद्ध बाजूच्या त्रिकोणावरती डिंकाच्या साह्यानं तुम्ही अशी झालर लावून घ्यायची आहे एका त्रिकोणाच्या सर्व बाजूने डिंक लावून जर तुम्ही घेतलं असेल तर अशी आता झालर लावा त्याला आता ही झालर लावल्यानंतर तुमचा आकाशकंदील तयार होत आहे सर्व बाजूनी झालर लावून घ्या पहा वरच्या बाजूला एक दोरी बांधली की झाला तुमचा आकाशकंदील तयार अतिशय सुंदर आकाशकंदील तुम्हाला घरच्या घरी बनवता येईल आता काय करायचं वरच्या भागातनं एक त्याच्यामध्ये विजेचा दिवा सोडा आणि रात्री अतिशय सुंदर हा तुमचा आकाशकंदील दिसेल अर्थात तुमच्या दारासमोर लावा आणि आपली दिवाळी घरच्या घरी बनवलेल्या दिल आकाशकंदिलापासनं साज साजरी करा तुम्हाला सर्वांना आमच्या वतीनं दिवाळीच्या हार्दिक हार्दिक